Spirit, thank you, thank you, thank you, Lord. Hallelujah. धन्यवाद धन्यवाद. होसाना होसाना होसाना. प्रभु तू आमचं तारण कर, प्रभु तू आमचं रक्षण कर. बाबा आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. प्रभूजी आम्ही पापी आहोत, कारण तुझं वचन म्हणतं की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे प्रभू. आणि प्रभूजी आमच्या जीवनामध्ये जे काही पाप आहे बाप्पा ते तुझ्या गौरवाला गौरवाच्या आड येत आहे प्रभूजी. आमच्या जीवनामधून तुझा गौरव न होऊ देण्याचं कारण आमचं पाप आहे प्रभू. आजच्या या सकळ समय प्रभूजी ही मंडळी प्रभूजी पश्चातापंतकरण घेऊन तुझ्या पायाचरणी येत आहे. आम्हाला तू सहाय्य कर, आम्हाला तू घडव प्रभू, आम्हाला तू मदत कर प्रभू. थँक यू लॉर्ड. धन्यवाद. मेरे छोटे हृदय से मेरे महान प्रभु की आराधना करो. टूटे हुए कुंड को मेरे कुंभार के पास लाकर ठीक करने की विनती करो. मेरे छोटे मुझे
खरोखर प्रभु जी ज्या वेळेला मी अडखळलो आम्ही डगमगलो प्रभु जी तुझ्या मार्गामध्ये चालत असताना प्रभु अंधकारामध्ये आम्ही चालत होतो तेव्हा तुझ्या कृपेने तू आम्हाला सांभाळलंस तुझ्या दयेमध्ये तू खंड पडू दिला नाहीस प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद करतो खरोखर इतकी अगापे प्रीती तू आमच्यावर केलेलीस प्रभूजी आमचं तारण झालेले असताना प्रभू तुझं वचन आम्हाला Rom 3:11 सांगतं की त्यांनी शांतीचा मार्ग समजून घेतला नाही त्यांनी देवाची ओळख असून सुद्धा त्याला समजून घेतलं नाही सर्वांनी पाप केलं नीतिमान कोणी नाही प्रभू आमच्या अनितीबद्दल आमच्या पापांबद्दल आमच्या अपराधांबद्दल आम्हाला क्षमा कर आम्ही तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली येत आहोत प्रभू येशू आम्हाला सहाय्य कर जो आनंद जी शांती तू आम्हाला दिलीस त्यासाठी धन्यवाद धन्यवाद थँक्यू जीसस प्रेज द लॉर्ड तू यहोवा शालोम शांती का राजा तेरा नाम हालेलुया प्रभु तू शांती देणारा परमेश्वर आहेस तुझ्या शांतीने तू आम्हाला भरलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद करतो तुझ्या दयेनं कृपेनं आजचा दिवस तू दाखवलास आणि प्रभूजी गेला आठवडाभर तू आमचा सांभाळ केलास म्हणून तुझा उपकार मानतो तुला धन्यवाद आणि धन्यवाद करतो प्रभूजी थँक्यू जीसस प्रेज द लॉर्ड हालेलुया या प्रियांनो आपण आनंदाने हर्षाने ते गीत गाऊया येशू तेरी दया से मैं जीवन जीता हूँ येशू तेरी कृपा से मैं आगे बढ़ता हूँ विजयातून विजयाकडे नेणारा परमेश्वर आहेस आमच्या विजयाचा झेंडा तू आहेस प्रभूजी येशू अग्रगामी जो विश्वासाचा उत्पादक तारक आणि
जीवनाचा अधिपती प्रभु येशू तू आहेस. आम्ही तुला नतमस्तक होतो प्रभूजी. या समयी प्रभू आम्ही वचनाकडे जात असताना प्रभूजी आम्ही तुला पूर्णपणे बापा समर्पित करत आहोत, स्वतःला तुझ्या पुढे सादर करत आहोत बापा.